आज करतो आहे आपण गाजर टॅमॅटो वडी. अप्रतिम होता. तिथे घेतलेत अर्धा किलो गाजर, पाव किलो घेतलेत टॅमॅटो. टॅमॅटो इथे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत. टॅमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. कुकरमध्ये आपल्याला याला वाफवून घ्यायचे आहेत. टॅमॅटो घेताना पिकलेले टॅमॅटो यूज करा, जेणेकरून त्याच्या आतला पल्प आपल्याला चांगला मिळेल. टॅमॅटो शिजवत असताना थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं, 2 चमचे, आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या मी इथे काढलेल्या आहेत. गाजर व्यवस्थित किसून घेतलेला आहे. घेताना चांगला लाल गाजर घ्या. टॅमॅटो शिजल्यानंतर आपण ह्याच्यातला पल्प यूज करणार आहोत. एका चायडीवरती मी टॅमॅटोचा पल्प टाकलेला आहे, आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, टॅमॅटोची सालं आणि टॅमॅटोच्या आतला गर आपल्याला नको आहे, फक्त पल्प आपण यूज करणार आहोत. आता हा जो पल्प आहे आपल्याला मोजून घ्यायचा आहे. पल्प इथे अर्धी वाटी झालेला आहे, आणि जे गाजर घेतले होते ते सुद्धा मी किसून घेतले होते. गाजर घेताना लाल गाजर घ्या, केशरी गाजर इथे आपण यूज करणार नाही आहोत. टॅमॅटोचा पल्प अर्धी वाटी आहे, आणि किसलेला गाजर हे माझ्याकडे 2 वाटी होतं. तुम्ही घरातली कुठलीही वाटीचं प्रमाण घेऊ शकतात. जितका गाजराचा कीस असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपण साखर यूज करणार आहोत, आणि जितकं टॅमॅटोचं प्युरी असेल तेवढी आपण साखर यूज करणार आहोत. त्याच्या मेजरमेंट हे व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे 2 वाट्या गाजराचा कीस होता म्हणून मी 1 वाटी साखर, आणि टॅमॅटोचा पल्प अर्धी वाटी म्हणून 1/2 वाटी साखर, असं 1.5 वाटी साखर घेतलेला आहे. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. तुपावरती गाजर आणि टॅमॅटोचा रस हे एकत्र मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचं आहे. गाजर हे हलके शिजणं खूप गरजेचं आहे, इतक्या वेळी आपण त्याला परतून घेणार आहोत. आणि हे परतून झाल्यानंतर साखरेचं प्रमाण तुम्हाला मी आत्ता समजवलेलं आहे. तुमची घरातल्या वाटीने जितकं कीस बसेल गाजराचा त्याच्या 1/2 प्रमाणामध्ये तुम्हाला साखर यूज करायची आहे. गाजर व्यवस्थित थोडे शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर यूज करतो आहे. मी इथे 1 वाटी भरून साखर घातलेली आहे, आणि टॅमॅटोचा पल्प 1/2 वाटी म्हणून अजून 1/2 वाटी साखर, अशी 1.5 वाटी साखर यूज केलेली आहे. जेव्हा तुम्ही साखर मिक्स करतात त्यावेळेला हे बॅटर अतिशय पातळ होतं, आणि जशी तशी साखर शिजत येईल त्यावेळेला हे बॅटर तुमचं घट्ट होत जातं. सुरुवातीला हे अतिशय पातळ होईल. सुरुवातीला जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत, गाजराचा रंग हा जास्त डार्क होतो, थोडासा पारदर्शक होतो. जेव्हा हे पूर्णपणे शिजतं त्यावेळेला त्याचा रंग हलकासा केशरी होतो. 1 चमचा मी ॲड केलेला आहे इकडे जायफळ वेलची पावडर. ही सगळी कृती करण्यासाठी मंद गॅसवरती मला 20 मिनटं लागले होते. हा पदार्थ तयार होईपर्यंत आपण गॅसची फ्लेम ही मंद आचेवरतीच ठेवणार आहोत. मध्ये मध्ये सतत आपण त्याला ढवळत राहणार आहोत. गाजर टॅमॅटो वडी करायला अतिशय सोपी आहे. जर तुम्हाला माझे खाद्यजत्याचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा. एका प्लेटमध्ये तुपाचा हात लावून घेतला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा लावू शकतात. बघा हे बॅटर आपला हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला खूप पातळ होतं, आता हळूहळू हे घट्ट होत आहे. याचा घट्ट गोळा होईपर्यंत आपण ह्याला सतत शिजवत राहणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला कलर हा जास्त डार्क रेड कलरचा दिसेल, आणि त्याच्यानंतर हलकासा हा कलर तांबूस व्हायला सुरुवात होते. जेव्हा हा रंग हलकासा ऑरेंज किंवा तांबूस होतो त्यावेळी हा पूर्णपणे आपला शिजलेला आहे हे समजायचं आहे. आणि हळूहळू पदार्थ पॅन सोडायला सुरुवात होते. सगळी प्रोसेस ही मी मंदाचेवरती केली होती. गॅस अजिबात फास्ट करू नका, त्याचा साखर घट्ट होईल आणि साखरचे क्रिस्टलाइज होईल. बघा हे मस्तपैकी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा हे घट्ट होईल तेव्हा आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत, आणि सतत ह्याला असं आपल्याला परतत राहायचं आहे. गॅसची फ्लेम बंद झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून ॲड केलं होतं पिठी साखर. साधी साखर मिक्सरमध्ये टाकली होती आणि त्याला पावडर करून इथे मी यूज केलेली आहे. विकतची पिठी साखर असेल तरीसुद्धा चालेल. गॅस बंद करून हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे.
आणि थोडंसं हे थंड झालं की आपण त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करणार आहोत. पिठी साखर ॲड केली की हे लगेच घट्ट होतं, त्याच्यामुळे सतत हे हलवत राहणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. पिठी साखर ॲड केल्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि गरम गरम तूप लावलेल्या प्लेटमध्ये आपल्याला थापायचं आहे. थापत असताना काळजी घ्यायची आहे की जर तुम्ही किचनमध्ये पंखा लावला असेल तर तो बंद करा, नाही तर हे बॅटर लगेच थंड होईल आणि त्याच्या वड्या कापायला थोड्याशा कठीण जातील. पिठी साखर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे गरम असतानाच आपल्याला थापायचं आहे, त्याच्यामुळे अजिबात वेळ घालवू नका. व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला लगेचच थापून घेणार आहोत. बघा किती मस्त लगेचच घट्ट झालं आहे. आता थापून घेऊया. थापून घेण्यासाठी इथे मी स्पॅचुला यूज केला होता आणि वाटीने सुद्धा कसं थापता होईल हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. आपण गरम गरम पटापट ह्याला थापून घेणार आहोत. स्पॅचुला थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे आणि थापायचा आहे. गरम 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 हाताने अजिबात थापू नका, कारण हे खूप गरम असतं, त्यामुळे काळजी घ्या. स्पॅचुला किंवा एखादा चमचा किंवा एखाद्या वाटीला पाठीमागे तूप लावून असं व्यवस्थित थापून घ्या. आता हे गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या कापायच्या आहेत. जर हे बॅटर थंड झालं तर वड्या अजिबात कापता येणार नाही. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये या वड्या कापून घ्या. चौकोनी किंवा काजू कतलीच्या शेपमध्ये तुम्ही ह्याला कापू शकता. आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण प्लेटमधून वड्या काढणार आहोत, त्याच्यामुळे आधी सुरुवातीला नुसत्या सुरींना त्यांना शेप देऊन घ्या. रूम टेम्परेचरवरती कम्प्लिटली एक तास त्याला थंड करायचं आहे. एक तास हे नुसतं रूम टेम्परेचरला थंड करायचं आहे. थंड झाल्यानंतर अगदी सहजपणे याच्या वड्या पडतात. बघा सुरीच्या साह्याने याच्या वड्या मी काढत आहेत आणि अगदी सहज याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. अतिशय खुटखुटीत आपल्या गाजर टॅमॅटोच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत. अप्रतिम होतात. दिलेले मेजरमेंट नक्की फॉलो करा. परत एकदा सांगते, जितका गाजराचा कीस असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये साखर आणि जितकी टॅमॅटोची प्युरी असेल तेवढी साखर इथे तुम्हाला यूज करायची आहे. प्रमाण जर परफेक्ट असेल तर तुमच्या वड्या हा नक्की तयार होतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल रेसिपी दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजचा गाजरवडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. अप्रतिम वड्या तयार झालेल्या आहेत. ह्या वड्या रूम टेम्परेचरवरती एक महिना आहे तशा राहतात. एअरटाईट डब्यामध्ये त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवा, जेणेकरून त्यांना मुंग्या लागणार नाहीत. अशा पद्धतीने आज आपण तयार केलेल्या आहेत गाजर टॅमॅटो वड्या.